नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस भरतीसंदर्भात आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत एकशे त्रे एकशे त्रेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही आहे ही, ही भरती आहे ती फक्त मुलाखत घेऊन होणार आहे आणि याची तारीख आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता ही भरती प्रक्रिया होणार आहे तर याबाबत यासाठी पात्रता काय आहे ती सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो बघूयात तर बघा प्रेस नोट आहे प्रति संपादक दैनिक लोकमत सकाळ संचार दिव्य मराठी पुढारी या वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिलेली आहे तर विषय बघा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जाहिरात देण्याबाबत तर ही जी भरती प्रक्रिया आहे ती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योज योजनेअंतर्गत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील एकूण एकशे त्रेचाळीस रिक्त पदे प्रशिक्षणार्थी भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून योजनेचा कालावधी हा सहा महिने असणार आहे ही जी भरती आहे ती सहा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने असणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराचे वय हे अठरा ते पस्तीस वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांचं वय हे अठरा ते पस्तीस आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि ज्यांचं वय पोलीस भरतीसाठी संपून गेलेलं आहे ते नक्कीच यासाठी अर्ज करू शकतात उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी पास आय टी आय पदविका किंवा पदवी पदव्युत्तर पदवी पद्यु असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत ज्यांचं शिक्षण चालू आहे ते उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाहीत यासाठी बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराने आधार नोंदणी आवश्यक केलेली आवश्यक असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न सा असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उमेदवारास बारावी सहा हजार डिप्लोमा आय टी आय आठ हजार व पदवी दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल तर ज्यांची निवड होईल त्यांना जे बारावी पास आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आय टी आयवाल्यांना आठ हजार आणि पदवीधारक जे आहेत त्यांना दहा हजार विद्यावेतन हे देण्यात येईल उमेदवाराकडे दे, एम एस सी आय टी मराठी आणि इंग्रजी तीस ते चाळीस प्रतिशब्द मिनिट इत्यादीबाबतचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नसून ती प्रशिक्षणार्थी म्हणून असेल तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे घेऊन पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल येथे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता हजर राहावे म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता अलंकार हॉल येथे ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे वरील नमूद मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गतची जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात यावी ही विनंती तर बघा या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक सोलापूर ग्रामीण यांची सही आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती प्रशिक्षणार्थी या पदावरती असणार आहे आणि त्याचा कालावधी आहे सहा महिने तर जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना सोलापूर ग्रामीणमध्ये भरतीसाठी जायचं आहे जा ते उद्या सकाळी दहा वाजता जाऊ शकतात तर आजचा व्हिडिओ या संदर्भातच होता ही जी पी डी एफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनेलची तर तिथून जॉईन होऊ शकता आणि ही पी डी एफ फाईल तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद